पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यात येत आहे त्या अंतर्गत पडघे गावातील रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि समाज मंदिराचे बांधकाम यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अठ्ठ्याऐंशी लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाचे भूमिपूजन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बेनेदार तोंडरे माजी सरपंच राम पाटील पडघेचे माजी सरपंच कृष्णा पाटील युवा मोर्चा सरचिटणीस दिनेश खानावकर पडघे माजी सरपंच दिलीप भोईर गजानन पाटील पडघे माजी उपसरपंच पदू कांबळे पांडू भोईर नामदेव भोईर गुरुनाथ भोईर रघुनाथ भोईर आशिष कडू ॲडव्होकेट पवन भोईर नाथा भोईर रुपेश कांबळे कुणाल पाटील प्रल्हाद भोईर अंकुश पाटील संजय कांबळे राहुल कांबळे विजय कांबळे संतोष कांबळे केटी भोई मनोहर पाटील विष्णू पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते पूर्वीच्या काळामध्ये असं या इथे काम हे मध्येच थांबलेलं होतं पडगे गावामध्ये विविध समाजकामं इथे या इथे विकास कामं ही महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या इथे चालू आहेत आणि त्यावेळेला अनेक वेळेला त्यांच्याकडून मागणी आलेली होती की इथं समाज मंदिराचं कामसुद्धा होणं आवश्यक आहे नक्कीच संत सर्व गावांमध्ये समाज मंदिर व्हावं जेणेकरून येथील मग संत आपले येथील नागरिकांचे कोणते कार्य काही कार्यक्रम असतील खाजगी कार्यक्रम असतील राजकीय कार्यक्रम असतील किंवा इतर शैक्षणिक कामं असतील सामाजिक कामं असतील अशी असे विविध कार्यक्रम हे करण्यासाठी एक हक्काचं असं सांगता ठिकाण आपल्याकडे असावं त्याच्याचबरोबर या इथे तरुणांनासुद्धा एक जिमखाना म्हणून सांता जागेचा वापर करता यावा यासाठी म्हणून समाज मंदिराची आवश्यकता ही सर्व ठिकाणीच असते आणि त्याच्यानुसार इथे पडगे पडगासारखं सांधा एक मोठं अत्यंत महत्त्वाचं काम गाव आणि या इथे समाज मंदिरसुद्धा सांता इथं तयार होणं हे आवश्यक आहे आणि त्याच्यानुसार माननीय माजी सरपंच कृष्णा पाटीलजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार इथं मागणी केलेली होती की या इथे समाज मंदिराचं काम हे लवकरात लवकर आपल्याला चालू करायला हवं त्यानुसार मग या इथे आम्ही महानगरपालिकेकडून पाठपुरावा केला आणि त्यानुसार टेंडर झालं आणि त्यामध्ये मग या समाज मंदिराचं काम त्याच्याचबरोबर दोनशे पंच्याऐंशी मीटर कॉन रस्त्याचं कॉन्क्रीट आणि त्याच्याचबरोबर या इथं पाईप ड्रेनवर्क अशा प्रकारच्या संत या इथे काम काढण्यात आलेलं आहे या कामाच्या उद्घाटनासाठी पनवेल महानगरपालिकेचे माझी सा माजी माझी सभापती माननीय प्रकाश साहेब त्याचबरोबर कृष्णा पाटील साहेब मान्य राम पाटील हां राम पाटील दिनेश त्याचबरोबर मान आ, युवा मोर्चाचे अध्यक्ष मान्य दिनेश खानावकर आणि त्यांचे सर्व सर्व सहकारी हे ते उपस्थित आहेत आणि हे काम आता इथे चालू करण्यात आले लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल आणि याच्याचबरोबर खा या इथे पडगे गावामध्ये लवकरच आपल्याला या इथे पूर्ण गावामध्ये सिवरेज लाईनचं काम आणि पाण्याच्या लाईन याचं कामसुद्धा इथं जानेवारीपर्यंत चालू करण्याचं चा। एक सांगता या इथे आपण ध्येय ठेवलेलं हो आहे आणि मला विश्वास आहे की लवकर लवकर कामं चालू होऊन या इथे पडगे गाव हे एक सांगता स्मार्ट विलेज म्हणून ओळखलं जाईल असा मला इथे विश्वास वाटतो आमचा आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी यांच्या पाठपुराव्यामुळेच हे या इथे शक्य होऊ शकलेलं आहे महानगरपालिका म्हणजे पडगेसाठी वरदानच ठरेल याचा मला इथं विश्वास वाटतो एक काम लवकर पूर्ण करूया आणि एक चांगल्या क्वालिटीने पूर्ण करूया आणि गावाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचे काम आपण सध्या इथे पूर्ण करून आणखी नवीन नवीन विकास सुद्धा पडगावामध्ये इथं आपण लवकरच करूया एवढंच मी आता सध्या इथं सांगेन धन्यवाद